फार ताप सोसून गाढ झोप लागली वाटतं तुला, पण विश्वपती आता कसली वरवर करू नकोस, पडून रहा असाच। स्वामी तुम्ही आलात, तुला वाटलं मी पळून गेलो? रागारागानं बाहेर पडलं तेव्हा मला की नाही वाटलं, लक्षण काही ठीक नाही दिसत स्वामी। अगं काय बोलतेस काय सखू, अगं सुखदुःखातून गेलेला आहे हा विश्वपती। म्हणजे काय स्वामी, मला मोकळी करता? तेवढ्यासाठी तर आलोय। तुझ्या आकांक्षा पूर्ण करणं हा धर्म नाही का? तुझी निश्चल भक्ती पाहून धावत इथे आलो ग। एक सुख तुला मुळीच नको आहे हे जाणतो बरं मी, प्रिय आणि जगतरक्षक, अशा पंढरीनाथाची जीवेभावे सेवा करावी ही मनीषा आहे तुझी। अगं इतकं का कळत नाही सखू? स्वामी माझी इच्छा पुरी कराल, पंढरीच्या यात्रेला जाऊ आता। आनंदाने सखू, पांडुरंगाची सेवा खुशाल कर स्वामी। मनोवांछित सिद्धी रस्तो बरं आहे सखू। तिकडे कुठे सखू? आईंची अनुज्ञा नको का घ्यायला? हा 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 नको, सगळ्यावर पाणी पडेल। अहो पण मी गेल्यावर कळलं तर? कळलं तर कळू दे, मी मागे नाही हटणार आता। अहो कसं सांगू त्यांना, कळलं रे कळलं की तुम्हाला सडकून बोलतील। नको बाई मला पटत नाही हे असलं काही स्वामी। तू का भीते सुगी सखू, तू बघ परत येशील तेव्हा हे घर आनंदमय दिसेल। पण पाया पडले तर बिघडणार नाही ना? ठीक आहे, अगं हात मात्र आईच्या चरणाला लावू नकोस बरं।